आणि म्हणून आर्थिक निकषावर आधारित जर आपण सर्वांना सवलती देण्याचा जर विचार जर केला तर मग लोक आपली स्वतःची जात शोधण्याचा प्रयत्न करणार नाही। आज प्रत्येक जण या शोधामध्ये आहे की माझी जात कुठली आणि मग मला त्याच्यातून सवलत कशी मिळेल। आणि हा जो संघर्ष जो निर्माण जो होतोय तो जर टाळायचा असेल तर मला असं वाटतं की आर्थिक निकषावरच भविष्यामध्ये हा विचार केवळ एका राजकीय पक्षाला करून चालणार नाही, त्याच्यासाठी काही राष्ट्रीय जी पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एक मतैक्य आपल्याला जर निर्माण करता आले, कॉन्शन्सस जर आम्हाला निर्माण करता आला तर भविष्यामधले संघर्ष हे आम्हाला निश्चितपणानं टाळता येतील। आता ओबीसीची जर सवलत मिळणार असेल तर ती सवलत जरूर मिळाली पाहिजे, परंतु ती गोपीनाथराव मुंडे तुम्हाला मिळून काही उपयोग नाही आणि गरजही नाही। सांगायचा उद्देश माझा हा आहे, ह्याचा अर्थ असा की आर्थिक निकषामध्ये तुम्ही ओबीसी जरी असलात तरी ते वर आहात, म्हणजे तुम्हाला त्याची आवश्यकता नाही आहे। परंतु हा जर जनरल जर विचार जर आम्ही केला तेच म्हटलो मी, आणि म्हणून आणि सगळे देशमुख काही तुमच्या आमच्यासारखे नाही आहेत, अनेक देशमुख रोजगार हमीच्या कामावर आहेत, त्याचा विचार तुम्हाला करावा लागेल की नाही, केवळ तो देशमुख आहे म्हणून त्याच्यावर अन्याय करणार का आपण, हा खरा त्यातला प्रश्न आहे। सुदैवानं महाराष्ट्राच्या थोर परंपरा आहेत, महाराष्ट्राची लीडरशिप म्हणजे कुठल्याही पक्षाची असेल त्या लीडरशिपने सुद्धा महाराष्ट्र म्हणूनच विचार केलेला आहे। संकुचित विचार कधीही कुठल्या महाराष्ट्रातल्या राजकीय नेतृत्वाने केलेला नाही आहे। आणि म्हणून आज जे चार प्रमुख पक्षाचे लोक आज इथं व्यासपीठावर आहेत आणि मला असं वाटतं की 2020 पर्यंत हीच माणसं तुम्हाला महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये निश्चितपणानं दिसणार आहेत। अर्थात मुंडे साहेब यांनी स्वप्न पाहावेत महाराष्ट्राचे, पूर्ण करण्याचं काम आम्ही करू। तुम्ही दिशा द्या, मार्गदर्शन करा, इम्प्लिमेंट करण्याचं काम ते आम्ही आणि आर आर पाटील हे आम्हीच करणार। देशामध्ये शेवटी तुम्ही आणि आम्हीच आहोत देशामध्ये, पण इथं आपण चौघे आहोत। कुणी बरोबर राहील, कुणी बरोबर राहणार नाही, कुणी सुरुवातीला बरोबर राहील, कुणी नंतर बरोबर येईल, म्हणजे वेगवेगळे पर्याय ऑप्शन्स। परंतु काही जरी ऑप्शन असले तरी महाराष्ट्राला 2020 पर्यंत, पुढचं काय भविष्य असेल काय आम्ही सांगणार नाही, परंतु 2020 पर्यंत आम्हा चौघाशिवाय पर्याय नाही एवढं तुम्ही जरी लक्षात ठेवलं। कारण आम्ही काही जरी धोरणं ठरवली तर शेवटी तुमच्यासारखी जी मातब्बर माणसं आहेत विविध क्षेत्रातली, ज्याला आपण ओपिनियन मेकर्स म्हणतो, आपण सगळे ओपिनियन मेकर्स आहात, परंतु एकच मला सांगितलं पाहिजे की त्या विभागामध्ये भेल ही एक नवरत्न कंपनी आहे की ज्याच्याकडं वीज निर्मितीसाठी लागणारे बॉयलर असतील किंवा टर्बाईन असेल ते निर्माण करण्याची एकमेव या देशातली ती कंपनी आहे आणि ती कंपनी भारी उद्योगाखाली आहे। आणि म्हणून माझा एवढाच प्रयत्न राहील की विजेची गरज महाराष्ट्राची भागवण्याच्यासाठी जे काही शेड्यूल आम्ही आता मान्य केलेलं आहे, जेवढ्या म्हणून काही ऑर्डर्स आज भेलकडे आहेत, त्या गतीनं कशा आपल्याला पूर्ण करता येतील, आणि ही गती जर आम्ही कायम जर ठेवली तर महाराष्ट्र हे देशातलं अग्रगण्य राज्य म्हणून आणि 2020 मध्ये एक विकसित राज्य म्हणून ते नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही आहे। आपण दिलेल्या संधीबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी गिरीजी कुबेरांना विनंती करतो की त्यांनी याचा समारोप करा। मुंडेजींनी जो एक मुद्दा मांडला, तीन प्रश्नांवरती एकमत आमचं असेल, वीज, नद्या जोडणी आणि इन्फ्रास्ट्रक्चर, मला या चारही मान्यवरांना ते विचारायला आवडेल की या प्रश्नावरती आपलं एकमेकांचं राजकीय सहकार्य असेल का। या प्रश्नाचं उत्तर जर होकारार्थी असेल तर अर्थातच 2020 पर्यंत ही सगळी मंडळी असली तरी आपल्या सगळ्यांना कोणाला काही आक्षेप असायचं कारण नाही, मतभेद असतील तर मात्र आपल्या सगळ्यांना काळजी करावी अशी परिस्थिती असेल। वर्धापन दिनाला असा काहीतरी एक भरीव भरगतचा चांगला कार्यक्रम स्टारमाधानी केला, याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। नमस्कार। सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो।